आजपासून राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन आहे, त्याच्यामुळे ते जास्त वादळी ठरेल अशी शक्यता आहे. या सगळ्या विधिमंडळाच्या कामकाजाचे अपडेट्स आपण क्षणक्षणाला पुढारी न्यूजवर बघणार आहोत. वेगवेगळ्या मुद्द्यांवर खरं तर विरोधक आज सरकारला घेणार आहेत आणि जास्तीत जास्त निर्णय घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन आहे, त्यामुळे सरकार आणि विरोधक असे दोघेही आता तयारीत आहेत. आजपासून हे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. गेल्या काही दिवसात सातत्यानं विरोधी पक्षाकडून घेतल्या गेलेल्या बैठका, आपापल्या आमदारांना कशा पद्धतीनं सरकारला घेरायचं आहे याबाबत दिल्या गेलेल्या सूचना, या संदर्भातल्या बातम्या सुद्धा आपण पुढारी न्यूजवर पाहिल्यात. आणि आता आजपासून जे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे ते निश्चित वादळी ठरणार या सगळ्या पार्श्वभूमीवर असं म्हणावं लागेल, कारण वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार आहे. प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेणार आहेत. ओम, नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे असतील जो या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान उपस्थित होतील आणि त्याच्यामुळे गदारोळ होऊ शकतो? आपण पुन्हा एकदा ओम यांच्याशी संपर्क साधूया, मात्र सध्याची ही बातमी आपण बघतोय. आगामी निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं विधिमंडळाचं अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशनाची आजपासून सुरुवात होतीये आणि हे अधिवेशन वादळी ठरेल अशी शक्यता आहे. आजपासूनच या सगळ्या कामकाजाची सुरुवात होतीये. प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत. ओम, काय नेमके मुद्दे असतील ज्याच्यामुळे हे सगळं अधिवेशन गाजू शकतं, किंवा मग कुठले महत्त्वाचे मुद्दे असतील ज्याच्यावरून विरोधक सरकारला घेरू शकतात? रिद्धी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या नंतर लोकसभा निवडणुकीत जो विजय महाविकास आघाडीला मिळाला आहे, ज्या प्रकारची आघाडी महाविकास आघाडीने या निवडणुकीमध्ये घेतली आहे, त्यामुळे मुळातच सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला मोठं आव्हान असणार आहे, तो सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे विरोधकांचं वाढलेलं मनोबल. या मनोबलाशी कशा प्रकारे सत्ताधारी पक्ष टॅकल करणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरं म्हणजे राज्यामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले त्या अनुषंगाने ड्रग्जचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांना मिळणारी मदत असेल, त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, रखडलेली भरती असेल, या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षाकडनं या निवडणुकी या अधिवेशनामध्ये सरकारला धारेवर धरलं जाईल. अगदी, आणि सरकार या सगळ्या प्रश्नांना नेमकं कशा पद्धतीनं उत्तर देत आहे हे पाहणं महत्वाचं असेल. ओम, धन्यवाद दिलेले या सगळ्या तपशिलांसाठी. या सगळ्या अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान नेमके कुठले महत्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात हे आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आहे ज्याच्यावरून वाद निर्माण होऊ शकतो, अनेकदा टीका सुद्धा सरकारवर झाली आहे. मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद आहे, संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला या वादानं. आमदारांना निधी वाटप करण्यावरून वाद आहे. पुणे ड्रग्ज प्रकरण आहे ज्याच्यावरून विरोधक टीका करू शकतात. आजच्या या अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान पुणे पोर्शे अपघात आहे ज्याच्यावरून बराच गदारोळ झालाय. नीट घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन उघड झालंय, त्या मुद्द्यावरून सुद्धा सरकारला घेरलं जाऊ शकतं. महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सुद्धा सरकारला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पोलीस भरतीचा मुद्दा आहे, त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाला झालेला विरोध, या सगळ्या मुद्द्यावरून सुद्धा अधिवेशन गाजणार असं दिसतंय. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आहेत ज्याच्यावरून सरकारला जाब विचारला जाऊ शकतो. तर या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाच्या घोषणा सरकारकडून होण्याची शक्यता आहे, त्या नेमक्या कुठल्या असू शकतात त्याच्यावर नजर टाकूया. शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी अत्यंत महत्वाचा मुद्दा असेल, ही घोषणा होऊ शकते. लाडकी बहीण योजना जी आहे त्या संदर्भातली सुद्धा घोषणा होण्याची शक्यता आहे. तरुणांच्या स्टार्टअपसाठी निधी देण्यासंदर्भात सुद्धा घोषणा होऊ शकते. मराठा ओबीसी आरक्षण वादावर तोडगा निघू शकतो. सत्ताधारी आमदारांना निधी देण्याचं जे प्रकरण आहे त्याबाबतची कुठली तरी घोषणा कदाचित होऊ शकते, कारण विरोधक त्यावरून घेरण्याच्या तयारीत आहेत सरकारला. तेव्हा आता सरकार नेमकं कुठल्या घोषणा करत आहे, विरोधक कशा पद्धतीनं या सगळ्यामध्ये सरकारला प्रश्न विचारतायत, घेरतायत, हे पाहणं महत्वाचं असेल.